नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चॅनलवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत जाहिरात आलेली आहे आणि हे जाहिरात ही संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार तेवीससाठी अराजपत्रित गट ब गटसाठी असणार आहे म्हणजे एम पी एस सीमध्ये आठ हजार एकशे एकोणसत्तर जागांसाठी एकूण जागांसाठी जाहिरात आलेली आहे खूप विद्यार्थी प्रतीक्षेत होते आणि ही आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे तर सहाय्यक अधिकारी राज्य कर निरीक्षक पी एस आय एस टी आय त्यानंतर ए एस ओ द्विम निब निबंधक मुद्रांक निरीक्षक दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक म्हणजेच टा क्लर्कच्यासुद्धा पोस्ट याच्यामध्ये आहेत त्यानंतर तुम्हाला इथं वेतनश्रेणी पण त्यांचे त्या त्या पदानुसार दिलेले आहे तुम्ही सविस्तर जाहिरात पाहू शकता जाहिरात क्रमांक आहे झिरो एक स्लॅश दोन हजार तेवीस तर जाहिरातीसाठी आणि पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेचं वेळापत्रक पण दिलेलं आहे तर पूर्वपरीक्षा जी आहे ती सर्वांची मिळून एकच असते गट कची एकच आणि गट बची एक तर ती रविवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी सदोतीस जिल्हा केंद्रावर होणार आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक्झाम सेंटर असणार आहेत आपल्या आपल्या चॉईसनुसार तुम्ही एक्झाम सेंटर निवडू शकता तर महाराष्ट्र अराजपत्रित गट बस सेवा संयुक्त प पर मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस ही दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस वार शनिवार रोजी होणार आहे आणि गटकची जी मुख्य परीक्षा आहे ती नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी म्हणजे दुसऱ्या शनिवारी त्याच्या पुढील शनिवारी ती होणार आहे आता पदसंख्या व आरक्षणाबाबत सर्वसाधारण अटी तरतुदी तर ह्या सर्व अटी नियम तुम्ही काय करायचे वाचून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला खेळाडूचं आरक्षण असेल दिव्यांगाचं आरक्षण असेल अनाथ असताल किंवा मग माजी सैनिक आरक्षण असं जे तुमच्याकडं आरक्षणाबाबतचे पुरावे असतील ते तुम्हाला याच्यामध्ये नमूद करायचे आहेत तर पात्रता मी तुम्हाला सांगतो काय लागणार आहे सर्वप्रथम तर भारतीय भारताचं नागरिक असलं पाहिजे वयोमर्यादेमध्ये दे जर धर आठ जर पाहिली तर त्यां एक मे दोन हजार तेवीस पर्यंत तुम्हाला अठरा वर्ष पूर्ण पाहिजेत आणि तुमचं शैक्षणिक पात्रता कमाल आता तुम्हाला कमा किमान आणि कमाल वयोमर्यादा दिलेली आहे तर सहाय्यक अधिकारीला तुमचं कमीत कमी वय अठरा वर्ष पाहिजे आणि राज्य निरीक्षकला तुम्हाला राज्य कर निरीक्षकला एकोणीस वर्ष पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी एस आयला तुमचं एकोणीस वर्ष कंप्लीट पाहिजे असं तुम्हाला सर्व आणि लिपिक टंक लेखकलासुद्धा तुम्हाला कमीत कमी एकोणीस वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्हाला त्रेचाळीस वर्ष आ, त्रेचाळीस वर्षापर्यंत मागासवर्ग मागासवर्गीय जे प्रवर्ग आहे किंवा अनाथ वगैरे असे जे प्रवर्ग आहेत यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत मुदत आहे तर अमागास म्हणजेच ओपन जनरल कॅटेगरीसाठी त्रेचाळीस वर्ष वय आडोतीस वर्ष सॉरी अडोतीस वर्ष वयाची अट तुम्हाला दिले देण्यात आलेली आहे म्हणजे जास्तीत जास्त तुमचं वय हे अडोतीसपेक्षा जास्त नसलं पाहिजे त्यानंतर शैक्षणिक अर्हतेमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला उद्योग निरीक्षक घटक संवर्गपद वग वगळता इतर सर्व पदांसाठी म्हणजे फक्त उद्योग निरीक्षक जी जे पद आहे त्या पद पद सोडता तुम्हाला बाकी सर्वांना पदवी म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट अस आस, असलेलं पाहिजे किंवा समतुल्य म्हणून मान्य केलेली एखादी अर्हता पदवी समतुल्य असणारी एखादी अर्हता त्यानंतर उद्योग निरीक्षक गटक संवर्गाकरिता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील तर संवैधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकी म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी गटात गटात ती संलग्न असणाऱ्या असणाऱ्या वास्तुविद्या किंवा नगर रचना असे जे किंवा तंत्रज्ञानामधील किमान एखादी पदवी तुमच्याकडं असणं गरजेचं आहे किंवा विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी असं तुम्हाला त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे त्यानंतर शारीरिक अर्हता जर पाहिली तुम्ही तर पोलिक पोलीस निरीक्षक दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क या पदाकरिता तुम्हाला उंची कमीत कमी एकशे से पासष्ट सेंटीमीटर पाहिजे आणि छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर तर फुगवून फुगवून क्षमता किमान पाच सेंटीमीटरने अधिक असणं आवश्यक आहे त्यानंतर महिलांसाठी एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर तुमची उंची पाहिजे आहे त्यानंतर टंकलेखन अर्हतामध्ये तुम्हाला चं जे क्लर्कचं जी पोस्ट आहे त्या पोस्टसाठी तुम्हाला क्लर्कच्या पोस्टसाठी तुम्हाला काही क्वालिफिकेशन दिलेलं आहे तर ते आहे कर सहाय्यक व लिपिक टंकलेखक संवर्गाकरिता उपरोक्त शैक्षणिक अर्हतेसोबत खालीलप्रमाणे टंकलेखन अर्हता आवश्यक आहे तर मराठी टंकलेखनाचा वेग किमान तीस शब्द प्रति मिनिट म्हणजे तुमची मराठी ही थर्टी झालेली थर्टी स्पीड प्रति मिनिट झालेली पाहिजे किंवा इंग्रजी टंकलेखनाचा जो स्पीड लिमिट आहे तो आहे फोर्टी वर्ड्स पर मिनिट म्हणजे श चाळीस शब्द प्रति मिनिट तुमचं टायपिंग झालेलं त्यानंतर तुम्हाल लिपिक टंक टंक तुम्हाला ले ले? लिपिक टंकलेखनसाठी पण सेम तसंच आहे की मराठी टंकलेखनाचा जो वेग आहे तो फोर्टी किंवा तुम्हाला किंवा दिलेला आहे लिपिकसाठी म्हणजे तुमच्याकडे एक जरी सब्जेक्ट असेल मराठीचा थर्टी झालेला असेल तरी पण फॉर्म भरता येईल आणि इंग्रजीचा फोर्टही झालेला असेल तरीही तुम्हाला फॉर्म भरता येईल अशाच पद्धतीनं तुम्हाला शालेय शिक्षण एक निर्णय आहे की बेसिक कम्प्युटर कोर्स जो आहे तो पण तुमचा झालेला पाहिजे त्यानंतर तुम्हाला टंकलेखन अर्हता जो तुमचा क्लर्कची पोस्ट आहे त्याच्यासाठी तुम्हाला काही सूट पण देण्यात आलेली आहे ती पण तात्पुरती सूट आहे तीसुद्धा तुम्ही पाहून घ्या की तुम्हाला कमीत कमी दोन जॉईन झाल्यापासून दोन वर्षाच्या आतमध्ये नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आतमध्ये ती टायपिंग तुम्हाला देणं गरजेचं असतं अशा पद्धतीनं जागा आहेत तुम्हाला परीक्षेचे टप्पे त्यामध्ये पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा तर पूर्वपरी परीक्षा ही शंभर गुणांची असते त्यापैकी किमान तुम्हाला चाचणीमध्ये म्हणजे शारीरिक चाचणीमध्ये किमान सत्तर गुण धारण धारण करणाऱ्या उमेदवाराकरिता चाळीस गुणांची मुलाखत घेण्यात येईल असं दिलेलं आहे अशा पद्धतीनं हे तुम्ही जाहिरात पाहू शकता पूर्वपरीक्षेकरता अर्ज करण्याची पद्धत अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला एम पी एस सी प्रोफाईल तयार करायचं आहे त्यानंतर अगोदरच प्रोफाईल असेल तर प्रोफाईल अपडेट करून घ्यायचे आहे त्यानंतर परीक्षा शुल्क वगैरे भरणं जिल्हा केंद्र निवड करणं असे तुम्हाला दिलेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला खाली तर कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत ते पण देण्यात आलेले आहेत आणि ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत चेक इलिजिबिलिटी करून तुम्हाला ज्यावेळेस प्रोफाईल पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला तिथं अप्लाय करतेवेळी काही कागदपत्र अपलोड करायचे आहेत ते तुम्हाला इथं देण्यात आलेले आहेत तर दहावीचं तुमचं गुणपत्रक असेल त्यानंतर वयाचा पुरावा म्हणजे तुमचं आधार कार्ड किंवा दहावीची सनद किंवा डोमासील असं तुम्ही वापरू शकता शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा म्हणजे तुमचा हायेस्ट क्वालिफिकेशन म्हणजे ग्रॅज्युएशनचा तुमचा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबत म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आर्थिक द्र दृष्ट्या दुर्बल असल्यास आस, म्हणजे तुम्हाला डब्ल्यू एस त्यानंतर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत वैध असणारं एक नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जे की मागासवर्गीय प्र प्रवर्गामध्ये आहेत त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जर तुम्ही दिव्यांग असाल तर दिव्यांग असल्याचा पुरावा पात माजी सैनिक असाल तर माजी सैनिक असल्याचा पुरावा खेळाडू असल्याचा आरक्षणाचा पुरावा अनाथ असल्यास अनाथ आरक्षणाचा म्हणजे अनाथचं सर्टिफिकेट काय असेल तुमच्याकडं प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त ज्या श्रेणीमधून तुम्ही फॉर्म भरत आहात ते ते कागदपत्र तुम्हाला त्याच्यामध्ये सादर करावे लागतील त्यामध्ये मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजे तुम्हाला दहावीचं गुणपत्रक पण त्यामध्ये जोडावं लागणार आहे त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र म्हणजे तुम्हाला स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट असतं ते प्रतिज्ञापत्र तुम्हाला त्याच्यामध्ये जोडायचं आहे टंकलेखनाचे प्रमाणपत्र म्हणजे टायपिंगचं मराठी हिन इंग्रजी असे दोन्ही असतील तर दोन्ही जोडा एक असेल तर एक जोडा विहित नमुन्यातील अनुभव प्रमाणपत्र जर तुमच्याकडं अनुभव असेल कामाचा तर तुम्ही इथं अनुभव ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तिथं ॲड करावं लागणार आहे अशा पद्धतीनं ही जाहिरात आणि तुम्ही आश, हे हे कागदपत्र वापरून फॉर्म भरू शकता त्यानंतर तुम्हाला इथं काही परीक्षा फीस असते शुल्क म्हणून चलन ते तुम्हाला चलन संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अमागास कॅटेगरीला तुम्हाला तीनशे चौऱ्याण्णव रुपये चलन आहे म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी तीनशे चौऱ्याण्णव तर तुम्हाला मागास वर्गीय किंवा अनाथ व्यक्तींना दोनशे चौऱ्याण्णव असं चलन तिथं दिलेलं आहे माझी सैनिका माझी सैनिकासाठी वेगळं आहे थोडंसं मुख्य परीक्षेला तर मुख्य परीक्षेचं जे चलन आहे ते मुख्य परीक्षेचं चलन तुम्हाला पाचशे चौवेचाळीस आहे आणि मागास प्रवर्गाचं तीनशे चौवेचाळीस चलन हे मुख्य परीक्षेसाठी असणार आहे आणि याचे अंतिम दिनांक तुम्हाला कालावधी दिलेला आहे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला पंचवीस पासून सुरू होत आहे तर तुम्हाला चौदा फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरता येणार आहे आणि तुम्ही चलन करण्याची जी डेट आहे ती तुमची चलन करण्याची जी डेट आहे ती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जर चलन केलं तुम्ही तर चौदा फेब्रुवारी रात्री बारा वाजेपर्यंतच आहे ते अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत आणि तुम्ही जर त्याची चलन प्रिंट केली आणि चलन जर प्रिंट करून तुम्ही बँकमधून जर भरलं तर तुम्हाला एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसपर्यंत कार्यालयाच्या वेळेमध्ये सादर करायचं आहे अशा पद्धतीने हे एम पी एस सीचं पूर्ण सविस्तर जाहिरात तुम्ही पाहून घ्या कुठल्या पदासाठी कुठं किती जागा आहेत कोणत्या जागा कॅटेगरीनुसार आपल्या जागा पण तपशील दिलेला आहे तो पाहून घ्या आणि फॉर्म भरा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका